नवापूर तालुक्यासह शहरात कोरोना 19 महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावून साध्या पद्धतीने 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. नवापूर पोलीस स्टेशन येथे 2001 पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक अशोक मोकळ, यशवंत राक्षे, नासिर पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक प्रवीण कोळी यांनी मानवंदना दिली. नवापूर नगरपालिकेच्या कार्यालयात 2001 उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. सरदार चौक येथे 2001 नगराध्यक्ष सौ हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराडेसह सर्व नगरसेवक, शहरातील नागरिक उपस्थित होते. यानंतर नवापूर पोलीस मैदानावर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बापकर, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, मिलिंद निकम यांच्यासह सर्व महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती SM चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी या शाळेत 15 ऑगस्ट या 75वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून शाळेत घेण्यात आलेले वारली चित्रकला स्पर्धेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. नवापूर येथील सार्वजनिक हायस्कूल व शट HJ शाह कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजवंदन येथील प्रसिद्ध व्यापारी नेमीचंद भाई अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती प्रतापबा आबेसिंग सोळा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 2001 संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शीतलबेन वाणी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.